नमस्कार मित्रांनो, मी एक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता एचआरए संदर्भात आताची मोठी अपडेट। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश काय दिले या संदर्भात ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत ही बातमी स्पष्ट करत आहेत। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि आताचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या। त्यासाठी आपण या बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे। ही बातमी आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया। ब्रेकिंग न्यूज, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्ता एचआरए संदर्भात आताची मोठी अपडेट। सर्वोच्च न्यायालयाने दिले राज्य सरकारला निर्देश। राज्य सरकारला काय निर्देश दिले या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत। तर या बातमीमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहेत, हेडिंग आहेत, राज्यातील कर्मचाऱ्यांचे घर भाडे भत्ता संदर्भात आताची मोठी अपडेट, जाणून घ्या सविस्तर न्यायालयीन प्रकरण। हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। लाईव्ह मराठी या वृत्तपत्रातून संगीता पवार प्रतिनिधी यांच्या मार्फत ही बातमी प्राप्त झाली असून स्टेट एम्प्लॉईज हाऊस रेंट अलाउन्सेस म्हणजे एचआरए या संदर्भातली ही बातमी असून राज्यातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी घर भाडा भत्ता वेतनामध्ये अदा करण्यात येत असतो। परंतु बऱ्याच वेळा कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी वास्तव्य करीत नसल्याने घर भाडे भत्ता रोखण्यात येत असतो। तर अनेक वेळा कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य होत नसल्याने सदर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक आहे। सदर कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 9% रक्कम घर भाडे भत्ता म्हणून देण्यात येतो। ही न्यायालयीन प्रकरण कसे आहे ते जाणून घेऊया। नांदेड जिल्ह्यातील 318 कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत असल्याने किंवा राहत नसल्याने म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील 318 कामाच्या ठिकाणी कर्मचारी वास्तव्यास राहत नाहीत आणि राहत नसल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध सरकारी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेले होते। यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शिक्षक ग्राम सेवक यांचा समावेश आहे। सदर प्रकरणामध्ये शिक्षकावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता। परंतु या निर्णयास आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये राज्य सरकारला आपली भूमिका मांडण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। 318 कर्मचाऱ्यांमध्ये 292 शिक्षकाचा समावेश तर 26 ग्रामसेवकाचा समावेश आहे। सदर कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी वास्तव्य न करता घर भाडे भत्ता लाभ घेतल्या प्रकरणी दिनांक 10/7/2022 रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद नुयस यांनी हा गुन्हा दाखल केला। औरंगाबाद खंडपीठाने शिक्षकावरील गुन्हा रद्द केल्याने सामाजिक कार्यकर्ते सय्यद युनिस यांनी ही याचिका थेट सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारला घर भाडे भत्ताबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी दिनांक 8 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि यामध्ये सरकार कोणती भूमिका मांडणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याच अपडेट आपल्याला खरं 8 डिसेंबर 2023 नंतर हा गुलदस्ता समजणार आहे। आणि सध्या राज्यातील 7व्या आयोगानुसार
कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 9, 18 आणि 27% घर भाडे भत्ता देण्यात येतो आणि सदर याचिकाकर्त्याने स्पष्टपणे म्हटलेले आहे की हे कर्मचारी येथे राहत नसल्यामुळे त्यांनी सरकारची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संदर्भामध्ये सरकारकडून आता सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दाखवले आहेत आणि काय सरकारची बाजू मांडतात त्यासाठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्ता एचआरए संदर्भात आताची मोठी अपडेट होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश, राज्य सरकारला निर्देश दिले की आपण हा लवकरात लवकर 8 डिसेंबर पर्यंत मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे मांडावा करिता हा ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलने व्हिडिओ व्हायरल केला. आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.